मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले मी पुन्हा स्वागत करत आहे आणि मित्रांनो मी काल व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला सर्वांना माहिती आहे का शिक्षण सेवक जे आहे जे दोन हजार एकोणीसमध्ये रुजू झालेले होते तर त्यांना तीन वर्ष आता या सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे तर हे सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक प्रस्ताव तयार करावा लागतो जे की प्रस्ताव मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचा प्रस्ताव बनून घेऊ शकता अगदी कमी पैशामध्ये ठीक आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तर मित्रांनो कालचा व्हिडिओ जेव्हा मी बनवला होता तर त्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की नियमित शिक्षकाचे वेतन किती निघणार आहे आणि मी त्यामध्ये हेही सांगितलं होतं की मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला किती वेतन मिळेल हे मी निश्चित सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पेमेंट विषयीच इथे चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षक कार्यरत आहे म्हणजे जे नियमित होणार आहे त्यांचं पेमेंट आणि मुंबईला जे बीएमसी मध्ये आपले विद्यार्थी मुलं लागलेले आहेत तर त्यांचं पेमेंट किती येईल आणि आपल्या जिल्हा परिषदचा शिक्षक आणि तिथला एम सीचा शिक्षक यामध्ये किती तफावत असेल हेही आपण यामध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हे पेमेंट कसं तयार होते ठीक आहे तर एक बघा की मी ते स्वतः एक चार्ट तयार केलेला आहे ठीक आहे तर आ, हे मी जो चार्ट आहे मित्रांनो हे अनुभवातून आणि वेगवेगळे पेमेंट स्लिप पाहून मी तयार केलेलं आहे त्यामुळे यामध्ये चुकण्याची शंका शक्यता बिलकुल कमी आहे जास्तीत जास्त एक रुपयाचा जा कमी जास्त फरक पडू शकते जे की पॉईंटमध्ये असू शकते तर हे एवढंच पेमेंट आपलं निघणार आहे तर हे कॅल्क्युलेट कसं होते बघा इथे काय केलेलं आहे हे एकतीस पर्सेंट डी ए किंवा आपला जो काही डीए असेल तर हे इथे आणि एच आर ए आणि अलाउन्स हे तुम्ही चेंज केलं का सगळे ऑटोमॅटिक इथे पेमेंट तुमचं चेंज होणार आहे गया कि आपला तर लक्षात घ्या की आपलं जे बेसिक आहे सध्या तुम्हाला सहा हजार मिळते ठीक आहे परंतु हे जे बेसिक आहे जेव्हा तुम्ही नियमित शिक्षक होईल तर एकोणतीस हजार दोनशे तुमचं बेसिक तयार होणार आणि याच बेसिक सगळं तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन असते ठीक आहे तर बघा एकोणतीस दोनशे तयार झालं की त्यामध्ये आपल्याला डी ए आता तुम्हाला माहित आहे की आता लवकरच आपला जो डी आहे एकतीसचा चौतीस पर्सेंट झालेला आहे तर मग आपण डी ए इथे टाईप करून घेऊ चौतीस पर्सेंट ठीक आहे ते चौतीस पर्सेंट झालं की हे जे एकोणतीस दोनशे आहे त्याचे चौतीस पर्सेंट काढले की इथे डी ए निघतो आपला एकोण नऊ हजार नऊशे अठ्ठावीस हे झालं डी ए ठीक आहे त्यानंतर एन पी एस अलाउन्स हे जे एन पी एस असते तर आपल्या खात्यामध्ये जे गव्हर्मेंट आहे तर हे गव्हर्मेंट चौदा पर्सेंट टाकते म्हणजे हे जे आपलं ग्रॉस पेमेंट इथं निघणार आहे तर यामध्ये आपलं बेसिक आणि डी ए या, या दोघांची कॅल्क्युलेशन करते म्हणजे बेसिक लक्षात घ्या हे बेसिक आणि डी ए या दोघांची बेरीज करणार आणि त्याचे चौदा पर्सेंट जे काही होते तेही ते ॲड करणार ठीक आहे म्हणजे बघा पहिले बेसिक झालं एकोणतीस हजार दोनशे नंतर डी ए काढला आपण त्याच्यावर चौतीस पर्सेंटने किती झालं नऊ हजार नऊशे अठ्ठावीस या दोघांची बेरीज केली आणि जे काही बेरीज होईल तर त्याचे चौदा पर्सेंट पाच हजार चारशे अठ्याहत्तर चार चार हे झालं ठीक आहे तीन गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्यानंतर यच आर एच आर ए जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असते जसं मुंबईच्या ठिकाणी सत्तावीस पर्सेंट आहे आणि आपले जे जिल्हा परिषदेच्या शाळा जवळपास खेळत असतात तर तिथे आहे नऊ टक्के ठीक आहे म्हणून हे जे नऊ टक्के होते ते यच आर ए बेसिकवर इथे नऊ टक्के तुम्हाला मिळते ठीक आहे तर इथे जर आपलं बेसिक आहे एकोणतीस एकोणतीस हजार दोनशे तर याचे नऊ टक्के जे काही होईल तर सव्वीसशे अठ्ठावीस हे ए तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स तर ट्रॅव्हलिंग अलाउन्समध्येही फरक आहे आपल्या खेड्या भागात किंवा इकडे जिल्हा परिषदेच्या जे काही शाळा आहे तर तिथे एक हजार तीनशे पन्नास एवढंच ट्रॅव्हलिंग अलाउंस मिळते आणि मुंबईच्या ठिकाणी सत्तावीसशे रुपये मिळते ठीक आहे तर हे आपण पुढे कॅल्क्युलेशन करणार आहोत की त्यांचा आपला फरक किती होईल ठीक आहे तर हे झालं आपण जे काढत आहे आता जिल्हा परिषद जे काही शाळा आहे खेड्या भागात तर त्याचा आपण इथे पेमेंट कॅल्क्युलेट करत आहे त्यानंतर बघा हे झालं आपलं ग्रॉस पेमेंट किती झालं अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी हे टोटल इकडं झालं आपलं ग्रॉस तर डीए आपण चौतीस पर्सेंट घेतला एच आर ए नऊ पर्सेंट आणि ट्रॅव्हलिंग अलाऊ तेराशे पन्नास रुपये ठीक आहे त्यानंतर हे जे आपलं ग्रॉस पेमेंट झालं तर यामधून काही रक्कम जे आहे ते डिडक्ट होतात जसं की जी आय एसचे चे तीनशे साठ रुपये होतात एक रेव्हेन्यू स्टॅम्पचा एक रुपया होता होतात होते की तुम्हाला हे माहिती आहे का आता जे सहा हजार रुपये मिळतात तर त्याच्यातूनही एक रुपया कमी होतो तर तो हे रेव्हेन्यू जो स्टॅम्पचा आहे तर तो एक रुपया घेते आता हे एक रुपया घेते कशाला तर लक्षात घ्या प्रत्येक कार्यालयामध्ये जेव्हा तुम्ही पेमेंट उचलतात तर प्रत्येक महिन्याचं तुम्ही पेमेंट उचललं असं एक बुक तयार असते आणि तिथे स्टॅम्प लावावा लागतो आणि त्याच्यावर सही करावी लागते कर्मचाऱ्याला की हो मी हे पेमेंट घेतलेलं आहे तर हे जवळपास ते स्टॅम्पचे पैसे पहिले एक रुपया कोणी देत नाही तर ऑफिस खर्च करतो तर ते आपल्या पेमेंटमधूनच सरळ कट करतात आणि लावते की नाही तर हे वेगळी गोष्ट परंतु त्याचा हा एक रुपया असतो त्यानंतर हे जे एन पी एस कॉन्ट्रीब्युशन आहे जसं की आपण या इकडे लेफ्ट साईडला बघितलं तर ग्रॉसमध्ये की चौदा पर्सेंट बेसिक आणि डी एचे चौदा पर्सेंट तर ते चौदा पर्सेंट येथून डायरेक्ट डिडक्ट होतात म्हणजे गव्हर्नमेंट तर जमा करते म्हणजे हे जे तुमचे अठ्ठेचाळीस हजार दिसते यामध्ये पाच हजार चारशे अठ्ठ्याहत्तर हे एक्स्ट्रा आहे म्हणून हे जास्त दिसते आणि या डिडक्टमध्ये जेवढीच्या तेवढी रक्कम ते कट करतात परत त्यानंतर बेसिक आणि डी ए हे जे आहे याचे दहा पर्सेंट हे दहा पर्सेंटही कट करतात म्हणजे आपले दहा पर्सेंट आणि त्यांनी टाकलेले किती पर्सेंट चौदा पर्सेंट हे दोन्ही रकमितून डिडक्ट होतात ते आपल्या एन पी एस अकाउंटमध्ये जाते आणि प्रोफेशनल टॅक्स हे दोनशे रुपये कट होते म्हणजे असे एकूण नऊ हजार नऊशे बावन्न रुपये तुमचे कट होणार आहे डिडक्ट होणार आहे आणि टोटल जे तुमची सॅलरी आहे हे आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी ठीक आहे तो एवढी सॅलरी सप्टेंबर आ, हे तुमचं संपलं आणि नेहमी तुम्ही झाले का शंभर टक्के एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे आणि हे जे ग्रॉस पेमेंट आहे त्यामधून डिडक्ट होणारी रक्कम आहे हे वजा केली का तुमची जी रक्कम तुमच्या हातात येणारी असते ते आहे अडतीस हजार सहाशे बत्तीस आता यामध्ये जर तुम्ही फेस्टिवल ॲडव्हान्स घेतला साडेबाराशे रुपये तुमच्या महिन्यानुसार साडेबारा हजार रुपये तुम्हाला तर मिळत असते ठीक आहे तर ते त्यामधून कट होणार आहे साडेबाराशे रुपये जर घेतला असेल तर नाहीतर तुम्ही घेतलाच नसेल तर कट होण्याचा काही संबंध नाही ठीक आहे तर एकंदरीत सांगायचं हेच आहे की सप्टेंबर महिना झाला आणि तुम्ही नियमित शिक्षक झाले का पहिला जो पगार आहे तो अडोतीस हजार सहाशे बत्तीस पूर्ण महिन्याचा निघणार आहे त्यामध्ये जर तुमचे दोन तीन महिने लेट पगार झाला तर मग सर्व फरक आणि थोडी रक्कम जास्त मिळेल पण रेग्युलर पगार हा एवढा येणार आहे तर हे मित्रांनो झालं जिल्हा परिषदचे शिक्षक जे की इकडं बाकी सर्व जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत ला तर आपण आता सीचं चेक करू तर मी काय करतो जिल्हा परिषद सेम इथेच ठेवतो आणि आपण इकडे एम सीचं चेक घेऊ ठीक आहे तर मी तुम्ही याला कॉपी करतो तर बघा मी इथे कॉपी केलेलं आहे आणि हे जिल्हा परिषदचं जे आपण आता वेतन काढलं होतं शिक्षकाचं अडतीस हजार सहाशे बत्तीस रुपये तुमच्या हातात येणार आहे आणि इकडे मी लिहिलेलं आहे बीएमसी तर आता मुंबईतले जे शिक्षक आहे तर त्यांना काय काय एक्स्ट्रा मिळणार आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्या ना आपल्या पगारामध्ये फरक पण आपण इथे बघणार आहोत तर बघा त्यांचा जो डी ए आहे हे चौतीसच राहणार आहे त्यानंतर एचआरए जे आहे हे सत्तावीस पर्सेंट असणार आहे म्हणजे आपल्या तिप्पट म्हणजे इथं आपण सत्तावीस करू ठीक आहे त्यानंतर त्याचा जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तर हे असणार आहे सत्तावीसशे रुपये ठीक आहे म्हणजे ही एवढी रक्कम वाढणार आहे म्हणजे आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपलं अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी हे ग्रॉस सॅलरी राहील तर त्यांची राहणार आहे पंचावन्न हजार एकशे नव्वद त्यानंतर तुम्ही डिडक्शन जर बघितलं हे दोघाचं जे डिडक्शन आहे हे सेम आहे याच्यामध्ये काही फरक नाही आहे आणि एकंदरीत जे नेट सॅलरी आहे ते यांच्या हातात येणार आहे बी एम सीचे जे, जे शिक्षक आहेत पंचे तर पंचेचाळीस हजार दोनशे अडोतीस आणि आपल्या हातात येणार आहे अडोतीस हजार सहाशे बत्तीस तर आपण त्याचा फरकही पाहू की फरक किती होणार आहे तर वजा यामधून हे केलं तर इथे सहा हजार रुपये जवळपास त्यांना जास्त मिळणार आहे आपल्या इकडल्यापेक्षा ठीक आहे तर मित्रांनो हा फरक काय तर ट्रॅव्हलिंग अलाउंस आणि जे एच आर ए आहेत याच्यामुळे हा फरक आहे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुमचं जे प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मी तुम्हाला सांगितलं बनवून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बनवू शकता आणि तुमच्या जिल्हा परिषदनं जर पत्र काढलं असेल तर तेही तुम्ही बघू शकता त्यानंतर हे जो प्रस्ताव सांगायचं असं आहे की तुमचा जो प्रस्ताव आहे ते लवकरच मान्य होऊन तुम्ही नियमित व्हावं आणि एवढी सॅलरी तुम्हाला लवकरच पाहायला मिळावी हीच अपेक्षा करतो कारण की मला माहीत आहे की या तीन वर्षात जवळपास तुम्हाला सहा हजार रुपये पगार मिळालेला आहे आणि या सहा हजार रुपयात बऱ्याच जणांची वय जास्त आहेत घरच्या जबाबदारी असतात पत्नी मुलं जर असेल आई वडील असेल तर खूप सारी जबाबदारी आणि सहा हजार रुपयामध्ये इथे जिल्हा परिषद जे शिक्षक आहेत जे खेड्यात राहतात तर त्यांचंच भागत नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी यांचं कसं भागत असेल हे खूप मोठा विचार करण्याचा प्रश्न आहे जवळपास तुम्हाला माहीत आहे की गव्हर्नमेंट आता हे शिक्षणसेवक कालावधीचं जे मानणं नाही ते वाढवण्याचा आता कुठंतरी पत्रव्यवहार आणि थोडं वाटत आहे का वाढवतील परंतु आपला आता संपत गेलेला आहे त्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही पण पूर्वलक्षी प्रभावाने जर वाढवला म्हणजे आधीपासून तर त्याचा आपल्याला फरक निश्चित मिळेल तर मला हेही वाटते की ते पूर्वलक्षी प्रभावाने मानधन वाढवावं म्हणजे आपला फायदा होईल पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद